to sing it. या क्षेत्रातील शास्त्रज्ञ महोदय असणारी ही व्यक्ती आज साईनाथांच्या या शक्तीच्या दरबारात अतिशय उत्तमरित्या नवीन नवीन उपक्रम घेऊन दाखल झालेली आहे. धन्यवाद साहेब, हा सत्कार आपण स्वीकारला. सन्माननीय श्रीमान चंद्रशेखर लक्ष्मणराव कदम साहेब, श्री साईबाबा संस्थान विश्वस्त व्यवस्था शिर्डीचे उपाध्यक्ष, विनंती आहे आपला सत्कार या समय स्वीकारत आहात. उपकार्यकारी अधिकारी सन्माननीय डॉक्टर श्रीमान संदीप आहेर साहेब यांच्या करगमलांनी देवळातील घर येथील असणारी ही व्यक्ती आपल्या कामात कधीच शक्ती झालेली आहे. समाजात राजकारण करण्यापेक्षा राजकारणात समाजकारण करणार शांत आणि संयमी असं हे व्यक्तिमत्व आणि आपला सत्कार या समय अनेक नवीन उपक्रमशील प्रकल्पांना राबवणारे सन्माननीय डॉक्टर श्रीमान संदीप आहेर साहेब यांची करकमलांनी स्वीकारत आहे. धन्यवाद. सन्माननीय श्रीमान भाऊसाहेब राजाराम बागचौरे साहेब आणि विशेष म्हणजे याच संस्थांच्या कार्यकारी अधिकारीपदी असताना अनेक प्रकल्पांना ज्यांनी अतिशय उत्तमरित्या रूप दिलं असे बागचौरे साहेब, विनंती आहे सन्माननीय विश्वस्त महोदय या नात्यानं आपण आपला सत्कार स्वीकारत आहात. प्रशासकीय अधिकारी सन्माननीय श्रीमान घोरपडे साहेब यांच्या करकमलांनी आज विश्वस्त महोदय असणारं हे पर्व काही वर्षांपूर्वी कार्यकारी अधिकारी या नात्यानं याच साईनाथांच्या सेवेत होतं आणि देशाबाहेर देशाच्या कानाकोपऱ्यात प्रचंड असा जनसंपर्क सन्माननीय श्रीमान सचिन भागवत तांबे साहेब, विश्वस्त महोदय, विनंती आहे आपला सत्कार स्वीकारत आहात. सामाजिक कार्यात अग्रेसर असणारी ही तरुणाई आज विश्वस्त महोदयपदी आहे. विनंती आहे सन्माननीय श्रीमान उत्तम पंढरीनाथ गोंदकर साहेब प्रशासकीय अधिकारी यांच्या करकमलांनी आपण आपला सत्कार स्वीकारत आहात. गोदावरी असणाऱ्या शुक्लेश्वर कचेश्वर बेट कोपरगाव बेट येथील गुरवबंधूंच्या या ढोल ताशा सने तुतारीने आजचा हा संपूर्ण परिसर गजबजून गेलेला आहे. भगवान प्रभू श्री रामचंद्रांच्या तसेच संजीवनी विद्याच्या परिसरात पावन ठिकाणी दिली गेली. तेथील असणारा गुरवबंधू आणि हा परिवार धन्यवाद. सन्माननीय श्रीमान प्रताप सखहरी भोसले साहेब, विश्वस्त महोदय, या कार्यात स्वतःला फक्त आणि फक्त सेवकच मांडणारा आणि आपल्या क्षेत्रात अतिशय मातब्बर असणारं हे व्यक्तिमत्व, विनंती आहे आपला सत्कार स्वीकारत आहात. सन्माननीय श्रीमान दिलीप त्र्यंबक हुगले साहेब प्रशासकीय अधिकारी यांच्या करकमलांनी, विनंती आहे सन्माननीय श्रीमान प्रताप सखहरी भोसले साहेब. काळ्या आईची सेवा करणारे हे सेवेकरी आणि विशेष म्हणजे अत्याधुनिक अशा तंत्राने काळ्या आईच्या सेवेत असणारे सन्माननीय श्रीमान प्रताप सखहरी भोसले साहेब अत्याधुनिक अशा तंत्राच्या माध्यमातून उत्तम अशी शेती आहे त्या परिस्थितीत या काळ्या आईकडून घामाचं दान देऊन अगदी कमी प्रमाणात देऊन तिच्याकडून धनधान्याची रास आणि विशेष म्हणजे परदेशी अशा तंत्रज्ञानाच्या माध्यमातून आपण इतरांनाही हे दालन खुलं केलेलं आहे. धन्यवाद. सन्माननीय सौभाग्यवती योगिताताई अभयराजे शेळके पटेलताई, विनंती आहे आपण आपला सत्कार स्वीकारत आहात. डॉक्टर मैथिली यशोधन पितांबरे मॅडम यांच्या करकमलांनी सामाजिक कार्यातून आपल्या घरातून
काही वर्षांपूर्वी वेगवेगळ्या सामाजिक कार्यात भाग घेत आज शिर्डी नगरीच्या प्रथम नागरिक नगराध्यक्ष महोदय तसेच या संस्थांच्या विश्वस्त व्यवस्थेच्या विश्वस्त महोदयाकडा या समय सन्माननीय सौभाग्यवती योगिताताई पांडे राजे शेळके पाटीलताई डॉक्टर मैथिली यशोधर पीतांबरे मॅडम यांच्या करकमलांनी सत्कार स्वीकारलाय. धन्यवाद. आणि आज आपण ज्या जागी आहोत, ज्या अंगणात आहोत, ज्या प्रांगणात आहोत, त्या अंगणाचे प्रांगणाचे सर्वे सर्व सन्माननीय श्रीमान दिलीपराव रोहम पाटील अर्थात मोठ्या आदरानं दिलीप भाऊ म्हणून ओळखले जाणार यांचा सत्कार लगेचच होतो आहे. दिलीप भाऊंना विनंती आहे, आपण मंचावर दाखल होता आहात. सिद्ध संकल्प या लॉन्सचे सर्वे सर्व सन्माननीय श्रीमान दिलीपराव रोहम पाटील अर्थात दिलीप भाऊ, प्रशासकीय अधिकारी सन्माननीय श्रीमान सूर्यभान गमे साहेब, आपण दिलीप भाऊंचा यथोचित असा सत्कार या समयी करता आहात. या सिद्ध संकल्प लॉन्सचे सर्वे सर्व चालक मालक सन्माननीय श्रीमान दिलीपराव रोहम पाटील अर्थात दिलीप भाऊ. आपण सर्वजण टाळ्या देतो आहोत, ते लगेच आपल्याच व्यवस्थेत गुंतलेले आहेत. आपण दिलीप भाऊंसाठी टाळ्या देतो आहोत. धन्यवाद. आणि लगेचच लगेचच वळतो आहोत ज्यासाठी आपण सर्वजण जमा झालेलो आहोत, अशा श्री साई सेवक संकल्पनेच्या यथार्थ अशी माहिती करून देण्यासाठी सन्माननीय श्रीमान सुरेश हवरे साहेब, श्री साईबाबा संस्थान विश्वस्त व्यवस्थेचे अध्यक्ष महोदय, शास्त्रज्ञ उद्योजक आणि अध्यक्ष, विनंती आहे.